ज्यांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये पाहायचो, जिजाऊंच्या पायापाशी नतमस्तक झालेलं ज्याला आम्ही पाहिलं, त्याला आता आम्ही नथुरामच्या भूमिकेत पाहायचं, म्हणजे एवढा विरोधाभास। म्हणजे एकीकडं शिवराय फुले शाह आंबेडकरांची विचारधारा सांगणाऱ्या लोकांमध्ये काम करायचं, एका बाजूला पुरोगामित्वाची भाषा बोलायची आणि दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचं समर्थन करायचं, तर का? तर भूमिका चॅलेंजिंग वाटली म्हणून। भूमिका चॅलेंजिंग नसते, विकृती चॅलेंजिंग असते। तुम्हाला त्या विकृतीमध्ये समरस होऊन जर महाराष्ट्राच्या देशाच्या अस्मितेला, महात्मा गांधी एक विचारधारा होते, त्यांची एक चळवळ आहे आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या काही खस्ता खाल्ल्या आहेत किंवा असतील त्याला तिलांजली देण्यासाठी त्या नथुरामनी जी नालायक विकृती केली त्याचं समर्थन करतात। म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे हे वैचारिक दृष्ट्या सर्व गुण संपन्न आहेत, एक समाजाला चांगली दिशा देणारा नेता म्हणून महाराष्ट्राला मिळाला। ते अमोल कोल्हे ज्या शिवनेरीच्या मातीमध्ये जन्माला आले ते म्हणजे करंटे निघाले। म्हणजे ओटीटी वर तो नथुरामचा चित्रपट जो काही रिलीज होणार आहे, खर तर माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची आणि देशाची अस्मिता लक्षात घेऊन हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये आणि त्याला आमचा सुद्धा संभाजी ब्रिगेडचा विरोध असेल, कारण डोक्यावर घेतलं व लोकांनी, ज्यांना डोक्यावर घेतलं, ज्यांना हृदयात स्थान दिलं, ज्यांनी फक्त संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज हे फक्त नावं वापरली म्हणून आज डॉक्टर अमोल कोल्हे साहेब मोठे झाले, परंतु त्यांच्यात सुद्धा ती क्वालिटी होती। म्हणजे आम्हाला संसदेमध्ये शेतकऱ्यांविषयी बोलणारा नेता किंवा कष्टकरी कामगारांविषयी बोलणारा नेता, सर्वसामान्यांचा आवाज संसदेच्या सभागृहामध्ये मांडणारा नेता, संभाजी मालिकेमधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरापर्यंत पोहोचलेला एक चांगला अभिनेता काय निघाला? 2017 तुम्ही कुठल्याही पक्षात असा किंवा नसा, तुमचा जन्म तर याच महाराष्ट्रातला आहे ना, मग तुम्ही नथुरामचं समर्थन कर। भूमिका दीडदंबडीच्या येतात आणि जातात। म्हणजे ब्राह्मण कुठलाही असो, पुरोगामी असो किंवा प्रतिगामी असो, त्याला जर वाटलं की ही भूमिका माझ्या विचारधारेशी विसंगत आहे तो भूमिका करत नाही, मग तुम्ही काय गद्दारी करता? म्हणजे आज अमोल कोल्हे वैचारिक दृष्ट्या गद्दार निघाले, ते वैचारिक दृष्ट्या एवढे करंट निघाले की आमच्या भावना सुद्धा, म्हणजे आज अमोल कोल्हेंना आम्ही माफ करणार नाही। ते जर भांडवलदाराची दुकानदारी करत असं तुमचं पोट भरत नाही का? अहो, तुम्ही संभाजी महाराजांच्या मालिकेसाठी गरदार तुम्ही घाण ठेवलं म्हणून भाषा केल्या, लोकांनी कलेवर प्रेम केलं, तुम्हाला खूप मोठा मानसन्मान दिला, ते जर दीडदंबडीच्या याच्यासाठी प्रसिद्धीसाठी जर भूमिका चांगली मिळाली म्हणून जर नथुरामचं हे करत असेल, गद्दारी आहे गद्दारी। म्हणजे त्या कोल्हेला सुद्धा लांडग्यांनी साक्ष दिली, म्हणजे त्यांना वैयक्तिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य अहो चाटायचंय का? सत्यशोधकाच्या तुम्ही गप्पा मारता। अहो, माझं या माध्यमातून सरळ स्पष्ट मत आहे, प्रतिगामी विचारधारा RSS असेल किंवा ब्राह्मणी किंवा हिंदुत्ववादी जी विचारधारा ज्यांनी कुणी मजबूत ठेवली आणि पाठिंबा दिला ना, मग ते भिडे असतील किंवा संघाची सगळी पिळावळ असेल, याच राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यांनी ही पोचलेली आहे। भाजपमध्ये संघ म्हणजे प्रस्थापित आहे आणि मोठा जिवंत ठेवण्याचं काम ह्या काँग्रेसवाल्यांनी, मग ते राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही। अहो, यांच्या राजकारणात सुद्धा सेटलमेंट होतात, हे काय शहाणपणा शिकवायचा? कालचा काँग्रेसचा नेता कधी भाजपमध्ये जातो, राष्ट्रवादीचा नेता कधी भाजपमध्ये जातो, हे यांना सुद्धा कळत नाही। म्हणजे हे विचारधारा गुंडाळून टाकलेली माणसं आज गांधी कधीच मरत नसतात, नथुराम हजारो त्या ठिकाणी जन्माला येतील, ते आजही कोल्हेंच्या भूमिकेतून जिवंत असतील किंवा होतील, गांधी कधीच मरणार नाही आणि विचारधारा कधीच मरत नसते। या देशातील पुरोगामी परिवर्तनवादी किंवा
महाराष्ट्राला देशामध्ये आणि जगामध्ये समृद्ध करणारी विचारधारा जर सक्षम असेल तर ती कधीच मरत नसते. मग ते कोल्ह्यांच्या कोल्हे कुईंनी पण होणार नाही किंवा त्या पोंक्षांच्या ट्यूटीवीनी सुद्धा होणार नाही, पण विचारांशी गद्दारी केलेला माणूस चिरकाल टिकत नसतो हे वेगळं सांगायची गरज नाही. अमोल कोल्हेनी विचारधारेचा सरळ सरळ स्पष्ट खून केलेला आहे, पण राज्य सरकारच्या हातात आहे. जर आपल्या देशाची अस्मिता म्हणून तुम्ही जर गांधी विचारधारा कोणी मानत असेल ती जर रुजत असेल आणि एखाद्या पुरोगामी व्यक्तीची जर त्या ठिकाणी हत्या झाली असेल आणि त्या विकृतीचं समर्थन करणार ते ओटीटीवर येऊ द्या किंवा आजीवर कशावर, अहो हे दलिंद्रे सगळे बंद केलं पाहिजे, यांचं प्रक्षेपण आणि हा रिलीज झाला नाही पाहिजे आणि याच्यावर बंदी घातली पाहिजे. तुम्ही इतर माध्यमांवर चीनच्या ऍपवर कशी बंदी घालता याही चित्रपटावर बंदी घातली पाहिजे, एवढीच या माध्यमातून मागणी करतो. आणि विचारधारेला संपवणारे, विचारधारेशी गद्दारी करणारे, विचारधारेशी प्रतारणा करणारे आणि दोन डगरीवर हात ठेवणाऱ्या लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे. ते काल आमचे नसतील आणि आज आमचे असतील, परंतु जर भाषा वेगळी बोलत असतील तर ते कुणाचीच नसतील, लक्षात ठेवा. माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब नेहमी सांगतात की संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा अशी संतती घडवा जी राष्ट्राची संपत्ती होईल, आम्हाला ते अभिप्रेत आहे आणि हेच महाराष्ट्राचं वास्तव आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.